नमस्कार, मी प्राजक्ता मोरे. जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. घेऊया जिल्ह्यातील ठळक बातम्यांचा आढावा. सांगली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांविरोधात आज सांगलीमध्ये 4 जिल्ह्यातील ग्रामसेवक रस्त्यावर उतरले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत रविकांत अडसूळ यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी आज ग्रामसेवकांनी सांगली जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील स्टेशन चौकातून प्रमुख मार्गावरून जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढत ग्रामसेवकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आर्थिक पिळवणूक तसे मनमानी श्री रविकांत अडकूळ यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील सर्व ग्रामसेवकांचा निषेध मोर्चा आज जिल्हा परिषदेवर काढण्यात आला. जोपर्यंत रविकांत अडसूळ यांची बदली होणार नाही तोपर्यंत उद्यापासून धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने त्यामध्ये पुणे विभागातील संपूर्ण ग्रामसेवक व सांगली जिल्ह्यातील ग्रामसेवक उपस्थित आहेत. सांगलीतील कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या भागात भीतीचे वातावरण आहे. सांगलीपासून जवळ असलेल्या हरिपुरात नदीपात्राच्या काठावर भल्या मोठ्या 2 मगरींचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून दुपारच्या वेळेस नदीपात्रातून या मगरी काठावर दिसून येतात. तसेच नदीकाठावरून ये जा करणाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरी पकडण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. पण शहराजवळील नदी पात्रात मगरीचा वावर वाढत असल्याने नदीत पोहण्यास जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. भाजप सरकारच्या बेरोजगारी धोरणाविरोधात सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात एकाही मुलाला नोकरी मिळाली नाही. तसेच देशातील उद्योग व्यापार बंद पडत आहेत, त्याचबरोबर शिकलेल्या मुलांना नोकरी मिळत नाही असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात यावेळी जिल्ह्यातील 1000 तरुण आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांच्या बेरोजगारी संदर्भात आंदोलनं उभी केली जात आहेत. आज पहिलं आंदोलन सांगली जिल्ह्यामधून सुरुवात झालेलं आहे. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ग्रामीण भागातून सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक सहभागी झालेले आहेत. आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगणं आहे की आपण मागच्या 4 वर्षांमध्ये युवकांना रोजगार देण्याची जी खोटी आश्वासनं दिली ती पूर्ण केलेली नाहीत. परंतु येणाऱ्या काळामध्ये युवकांना रोजगार निर्माण झाला नाही, युवकांच्या बाबतीत आपण जर चांगल्या पद्धतीनं विचार केला नाही तर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुमन वहिनी, मानसिंग भाऊ व सर्व जिल्ह्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय संग्रामदादा कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली याही पेक्षा मोठं आंदोलन आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन उभं केलं जाईल अशी आम्ही शासनाला या आंदोलनाच्या वतीनं इशारा देत आहोत. धनदांडग्यांना वंचित ठेवणारा आणि गोरगरिबांना दिलासा देणारा देशाचा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा सर्वांगीण विकास करणारा आणि गावचा विकास साधणारा अर्थसंकल्प असल्याचे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त करत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तसेच शेती क्षेत्रात सरकारने मोठी गुंतवणूक करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून कृषी क्षेत्राला संजीवनी ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे दिली आहे. काही लोक हा अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थानं विरोध करत आहे. हा जर अर्थसंकल्प बघितला तर ग्रामीण भागाचा चेहरा असलेला हा अर्थसंकल्प आहे आणि सरकारची दिशा हे गावाकडची दिशेनं सरकारची दिशा झालेली आहे आणि शेतकऱ्याला विशेषतः डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे. परंतु काही लोक मुद्दाम त्यांच्या सवयीप्रमाणे ते विरोध करत आहेत. परंतु धनदांडग्यांना वंचित ठेवणारा आणि गोरगरिबाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळं आता धनदांडग्यांची कोल्हेकोळी सुरू झालेली आहे. ती काही फारशी महत्त्वाची नाही आमच्या दृष्टीनं. सर्वसामान्य आणि गावगाड्यातला शेवटचा थरातला माणूस महत्त्वाचा आहे आणि त्याला आर्थिक ताकद देण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला निराश करणारा त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये अपयशी ठरलेला अर्थसंकल्प असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केला आहे.
तसेच कर रचनेत मध्यमवर्गीयांना कोणताच दिलासा वा कोणतीही सवलत या अर्थसंकल्पात मिळाली नाही अशी टीका प्रतीक पाटील यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनापासून दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाची अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिल्याची माहिती आज राजू विलास तारडेकर, राजेंद्र म्हेत्रे, बी आर पाटील यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. विटा बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. बँकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने होत असून चेअरमनची मनमानी, अधिकाऱ्यांची मनमानी, चुकीचे व बोगस कर्ज वाटप असे अनेक भ्रष्टाचार बँकेत झाले असल्याने याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. तर सहकार खात्याने याची दखल घेतली नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन या प्रकरणी SS संधू या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. वाढदिवसाच्या आत अहवाल देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे राजू विलास तारडेकर, राजेंद्र म्हेत्रे, बी आर पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत हे सांगितले आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत सांगली जिल्ह्यातील 19,000 शेतकरी अपात्र ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 1,83,000 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. यामध्ये 21,324 शेतकऱ्यांच्या यादीमध्ये त्रुटी असल्याची बाब समोर आल्याने राज्य सरकारने ती यादी जिल्हा बँकेला पाठवली होती. त्याची पडताळणी केली असता त्यामध्ये तब्बल 19,461 शेतकरी अपात्र ठरले आहेत व अवघे 1,863 जण पात्र ठरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना येत्या 3 तारखेपर्यंत त्रुटीच्या पूर्ततेसाठी मुदत देण्यात आल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल जनप्रवास लाईव्ह आणि जनप्रवास लाईव्ह .tv या वेबसाईटला अवश्य भेट द्या.